तर आपण पाहताय बिग न्यूज मराठी, मी शशिकांत गोसे आपलं स्वागत करतो. असं पाहिलं हिंदू जी काही सण आहे की आपण पाहिलं तर हाताची बोटं मोजण्यावर आता आले, दहीहंडी येते, त्याच्यानंतर पाहिलं तर गणेशोत्सव येते. त्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर आज बोरिवली ठाण्याच्या वतीने मायापर आपले सिनियर जे आहे सुधीर कालेकर साहेब होते आणि त्यांनी आज सर्व काही गणेश मंडळांना इथे निमंत्रण दिलं. मोठ्या संख्येने सर्व गणेश मंडळं इथे आली आणि कुठेतरी एक आव्हान केलं गेलं, काही सूचना त्यांना दिल्या गेल्या, पण काही अशी मंडळं जी काही कारणास्तव इथे पोहोचू शकली नाही आहेत, त्यांना नेमकं या इथे कुठल्या प्रकारच्या सूचना दिल्या त्याबद्दल थोडं आपण जाणून घेण्यासाठी साहेबांसमोर आलो होतो. सर, सर्वप्रथम बिग न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत करतो. आज खूप वेगवेगळ्या सूचना देण्यात आल्या सर्व मंडळांसाठी, कुठेतरी एकाच आपण सहाय्य करू असं विधान देखील तुम्ही दिलं आहे, त्याबद्दल थोडंसं जाणू इच्छितो. नेमकं काय सूचना आहेत, काय गाईडलाईन्स आहेत, तुमच्यापर्यंत काय माहिती आहे, ती लोकांपर्यंत कशी पोहोचेल त्याबद्दल थोडं जाणू इच्छितो. माझी अशी इच्छा आहे की आजची ही जी काही बैठक होती, ही बैठक गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर होती. त्या बैठकीमध्ये आम्ही दहीहंडी उत्सव मंडळाच्या सभासदांना आमंत्रित केलं होतं, गणेशोत्सव मंडळाच्या सभासदांना आमंत्रित केलं होतं. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची अनित्य निर्माण होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचा कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोहल्ला समिती सदस्यांना देखील आमंत्रित केलं होतं. आणि मोहल्ला समिती सदस्यांव्यतिरिक्त जर गर्दी झाली तर त्या गर्दीमध्ये महिलांच्या संबंधाने छेडछाड किंवा काही इतर अपराध घडण्याची शक्यता असते, तर तसं काही होऊ नये म्हणून महिला दक्षता समितीच्या सदस्यांना देखील आमंत्रित केलं होतं. तर त्यामुळे माझीही अशी इच्छा आहे की या बैठकीच्या अनुषंगाने आमचे जे सहकारी आहेत, सर्वप्रथम पाणी साहेब यांना दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली. त्या व्यतिरिक्त मोहल्ला समितीचे सदस्य माळीसाहेबांनी उपस्थित आहेत आणि महिला दक्षता समितीचे सदस्य ॲडव्होकेट मंडळा विश्वासाने देखील उपस्थित आहेत, तर त्यांना देखील दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली असं मला वाटतं. त्यामुळे मी पोलीस निरीक्षक माळीसाहेबांना विनंती करतो, त्यांनी आजच्या या बैठकीच्या अनुषंगाने प्रश्न होता. एक प्रश्न म्हणजे मी स्वतः युवक आहे, थोडासा वेगळा प्रश्न आहे. आज जर पाहिलं की जे काही नियम असतात ते शासनाचे असतात आणि त्यांचं पालन कुठे होतं आहे कारण त्यासाठी तुम्हाला आयोजित केलेलं आहे, पण पुढे तर युवा पिढीमध्ये पाहिलं तर त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असा असतो की पोलीसमुळे मला करायला मिळत नाही. आज जर पाहिलं माझा गणेशोत्सव होत नाही ह्याला कारणीभूत कोणतं पोलीस, पण शासनाने जे नियम दिले अशा या तरुण पिढीला काय मेसेज सर तुमच्याकडे? नमस्कार. आपल्याला सर्वांना शासनाने जे नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत त्या नियम आणि अटींचं शर्तींचं पालन करणं हे गरजेचं आहे. आणि शासनाच्या वतीने ज्या अटी आणि नियम दिले जातात ते राबवणे हे आमचं काम आहे आणि त्यामुळे आम्ही त्या राबवतो. सर्वप्रथम आम्ही आपल्याला विनंती करतो की शासनाच्या अटी आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, तर तुमच्या राबून घेण्याच्या अशा आम्ही सभा आयोजित करतो, मीटिंग आयोजित करतो आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि समजा जर कोणी ह्या नियमांच्या अटींचं पालन केलं नाही तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाते. माझं तरुणांना एक आव्हान आहे की आपण सर्वांनी ह्या कोविडच्या महामारीच्या काळामध्ये स्वतःच्या कुटुंबियांचं आणि आपल्या परिसरात आजूबाजूला जे लोक राहतात त्यांचं संरक्षण करण्याकरता, त्यांचं रक्षण करण्याकरता या अटी आणि नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. आपल्या विभागातला पहिलं बोरिवली चौकीचे PRO असतील, जनसंपर्क अधिकारी ज्याला म्हटलं जातं, बरोबर नामदेव जाधवजी आहेत. मला त्यांच्याशी थोडं जाणून इच्छितो. असं पाहिलं कोविडच्या काळानंतर कुठेतरी याच्या आधी आपल्या बोरिवली चौकीच्या माध्यमातून सभा घेतल्या जायच्या, लोकांच्या समस्यांसाठी एक एक सभा घेतली जायची. आज कोविडमुळे तुम्ही घेऊ शकत नाही आहे, पण चॅनलच्या माध्यमातून लोकांना काय सांगू शकता? चॅनलच्या माध्यमातून कोविडच्या काळामध्ये शासनाने जे घालून दिलेले जर आपण नियमाचं पालन नाही केलं तर स्वतःचं त्याच्यात नुकसान होणार आहे. ज्या पद्धतीनं आपण एक दुसऱ्यावर मास्क लावा तर ते स्वतः पालन करावं, त्यामुळे तुमची तब्येत वगैरे व्यवस्थित राहील, तुमची प्रकृती चांगली राहील आणि नियमाचं पालन करावं जे शासनाने करून दिलेलं आहे.
मी इथे माझ्यासोबत ॲडव्होकेट मंजुळा दिदी आहेत. सर्वप्रथम मी बिग न्यूज मराठीमध्ये आपला स्वागत करतो. अतिशय सुंदर शब्दामध्ये जेव्हा ही सभा चालू होती तेव्हा पोलिसांसाठी तुम्ही एक मनापासून एक वाक्य बोलला, मला असं वाटतं ते पुन्हा एकदा ऐकायची माझी पुन्हा एकदा इच्छा झाली, पुन्हा एकदा झाल्याच्या मध्ये. थँक्यू. आम्ही बोरिवली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये महिला दक्षताचे आम्ही सगळे समिती मेंबर्स आहोत आणि आमचा स्वतःचं हे एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, असं नाही की आम्ही कुठे माहिती होईल, पण आमचं स्वतःचं असं एक्सपिरियन्स आहे की बोरिवली पोलीस स्टेशनचे जे तिथे उपस्थित असलेले जे उपस्थित लोक आहेत आम्ही तिकडे स्टेशनचे पण स्टेशन हाऊसचे पण जे आहे ते खूपच कोऑपरेटिव्ह आहे. तिकडे जे लेडीज आणि जे लोक तिकडे येतात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन तर त्यांना ते आयडेंटिफाय करून आम्हाला बोलवून घेतात प्रत्यक्ष आणि त्यांच्यासाठी त्यांना पुढे जे काही आम्ही सल्ला देतो की असं करायचं आहे तसं करायचं आम्हाला टोटली फ्री हँड देतात. आमच्या कुठेही कामामध्ये ते बाधा घालत नाही आणि पूर्णपणे त्या व्यक्तीला पूर्ण म्हणजे त्याला रिझल्ट मिळत असतं आम्हाला त्यांची सहकार्य असते. त्यामुळे मला असं वाटतं की ते खूपच चांगलं कार्य करतात आणि त्यामुळे आमचं सगळ्यांचं त्यांना पूर्णपणे आमचं सहकार्य मिळेल. शेवटचा एक प्रश्न घेऊ इच्छितो. माझ्याकडे दिदी मुल्ला जी आहेत अतिशय सुंदर असं त्यांनी या सभेमध्ये एक भाषण दिलं होतं. कारण काही असे प्रश्न होतात, काही एक समाजामध्ये तडा निर्माण होते आणि तडा कुठेतरी ती तडा कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आज दिदी मुल्ला असे म्हटले तर हिंदू असून द्या मुस्लिम असं सर्वांच्या नेहमी ते पाठीशी असतात. आज या कार्यक्रमात त्यांनी उपस्थित दिली. आपण जर पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक असा चेहरा जो वर्षानुवर्ष जवळजवळ आज पाहू शकतात 25 ते 30 वर्षापासून एक निष्ठ असा चेहरा आहे आणि आज ते इथे उपस्थित आहे. इरमुल्लाजी मी सर्वप्रथम तुमचं बिग न्यूज मराठी स्वागत करतो. या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थिती दिली, तुम्ही तुमचेही देखील तिथे मत मांडले, प्रश्न विचारले, प्रश्नांची उत्तरं तुम्हाला काय वाटतं जी काही इथे युवा पिढी आलेली त्यांनी आगळेवेगळे प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तरं जी दिली गेली कालेकर साहेबांकडून, काय वाटतं तुम्हाला आज ही तरुण पिढी त्याच्या इथून बाहेर गेल्यानंतर या हॉलमधून गेल्यानंतर ती सॅटिस्फाय असेल का किंवा ती खरंच त्यांच्या प्रश्नांना पूर्णपणे न्याय मिळाला आहे का, त्याबद्दल काय सांगा? आज जे तरुण पिढीने जे काय विचारला तो बाबा जसा जांभली गलीमध्ये असा झाला आणि तिकडे तसा झाला, तर मी म्हणतोय आमचे कालेकर साहेबांनी सिनियर इन्स्पेक्टर बोरिवलीचे कालेकर साहेबांनी जे त्यांना उत्तर दिला का हे असं नाही आहे जसं तुम्ही समजतात. आता जो कोण कार्यक्रम घेतो काही असो, छोटा कार्यक्रम असो का काही असो, रात्री 12:49 नोटीस येतो जो कार्यक्रम घेतो त्याला हे सुद्धा तुम्हाला माहिती नाही आहे. या तरुण पिढीला काही माहिती नाही आहे का? ते लोक फक्त म्हणतात ह्यांनी असा केला त्यांनी तसा केला. मी म्हणतोय का आज कोरोनाच्या काळात जे काय घडलेलं आहे लोक किती आमचे संगती असणारे लोक आज गेली इथे नाही आहेत. मी सर्वांना सांगू इच्छितोय की आज जसं आज गोकुलाष्टमी आहे परवा, नंतर 10 तारखेला गणेश चतुर्थी आहे गणपती आहे. मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो की गोकुलाष्टमीसुद्धा चांगल्या पद्धतीने जाओ आणि गणेश चतुर्थीसुद्धा चांगल्या पद्धतीने जाओ. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून एक मार्गाचे चेहरा अशोक सुत्रायजी देखील इथे या कार्यक्रमासाठी आले होते. अॅडव्होकेटजी नेहमी आपल्याशी संवाद होतच असतो राजकीय कार्यक्रमामध्ये, आज एक असा सामाजिक कार्यक्रम त्यात उपस्थिती, एक छोटासा प्रश्न नसावा, येणारा गोकुळाष्टमी असेल, गणपती उत्सव असेल, सर्व गोराईवासी असतील, बोरुलीकर असतील, मुंबईवासियांसाठी काय शुभेच्छा तुमच्यामध्ये? या पद्धतीने कोविडचं प्रमाण परत वाढायला लागलेलं आहे आणि केंद्र शासनाने राज्य सरकारला सांगितलं की तुम्ही याच्यावर कंट्रोल करा, तर आपण आपल्यावरती निर्बंध घालून आपणच कोविडचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी. आणि म्हणून मी म्हटलं जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की माझं घर माझी जबाबदारी, तसं माझं मंडळ माझी जबाबदारी अशी गणपती मंडळाची आहे आणि पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय आणि वॉर्ड ऑफिसर ते असं म्हणतात की माझं पोलीस स्टेशन ही माझी जबाबदारी. त्याच्यामुळे असं जर वागलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण एक कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित करू. आज या सिनियर पी आय कालेकर साहेब आणि एस ए पी साहेबांनी जे मार्गदर्शन या ठिकाणी केलं, या ठिकाणी गणेशोत्सवच्या प्रत्येक मंडळाच्या लोकांना आपले विचार मांडण्यासाठी त्यांनी एक सूचना दिली आणि प्रत्येकाने आपापले विचार मांडले आणि त्यानंतर आजची मीटिंग आम्ही कोविड योद्ध्यांना श्रद्धांजली देऊन संपवलेली आहे. तर मी सगळ्यांना परत या नवीन येणाऱ्या सगळं जे सण आहेत ते सण थोडक्यामध्ये साजरे करावे, उत्साहाने साजरे करावे, पण त्याच्यामध्ये कोविडचा इफेक्ट होणार नाही याची काळजी घ्यावी अशी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
जर पाहिलं आज इथे जेवढे काही मान्यवर इथे उपस्थित आहेत त्यामध्ये पाहिलं ते पोलीस अधिकारी असून द्या, ॲडव्होकेट माझ्यासोबत होते, राजकीय नेते म्हणू शकतो, आणि त्यानंतर पाहिलं तर सर्व इथे जमलेली युवा पिढी, आणि आज कुठे समाज प्रबोधन करण्याचं काम या सर्व मान्यवरांच्या हस्ते झालंय. याच बातमीचा आढावा बिग न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण घेतो. यावेळी कॅमेरा पर्सन संतोष वर्मा, शशिकांत गोसावी, बिग न्यूज मराठी.